सध्या अमरावती ग्रामीण महिला पोलीस दलाची भरती प्रक्रिया सुरू आहे, मात्र काल रात्री अमरावतीत मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे मैदान पूर्णपणे भिजले आहे, त्यामुळे मैदानावर अक्षरशः चिखल झाला आहे। अशा परिस्थितीत मुलींची मैदानी चाचणी झाली तर त्यांना शारीरिक चाचणी करणे अशक्य होणार आहे, त्यामुळे आजची पोलीस भरती पुढे ढकलायची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे। तर सकाळी 4 वाजतापासून मोठ्या संख्येने पोलीस भरतीचे महिला उमेदवार मैदानी चाचणीसाठी अमरावती ग्रामीण पोलिसांच्या जोग स्टेडियम मध्ये हजर झाले, मात्र भिजलेले मैदान पाहून या विद्यार्थ्यांनी पोलीस भरती प्रक्रिया पुढे ढकलायची मागणी केली आहे। माझे नाव अनुधनराज खंडारे आहे, मी गुरुकुंज मोजरे येथील मुलगी आहे। सर, मी इथे भरतीला आली आहे, मी 3:30 वाजतापासून इथे भरतीला आली आहे आणि सर इथे पिण्याच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था नाही केली आहे। इथे सकाळपासून मुली काही इतक्या मोठ्या मोठ्या बॉटल घेऊन येणार आहे का सर सोबत, आणि तुम्ही म्हणताय भरती 6 वाजता चालू होणार, कधी म्हणता 9 वाजता चालू होणार, कधी म्हणता 12 वाजता चालू होणार, 10 वाजले आहे सर, भर ऊन आली आहे तरी यांनी भरती अजून सुरुवात केलेली नाही आहे सर। उपाशा पोटी आम्ही इथे बसलेलं आहे सगळे विद्यार्थिनी, आणि सर आणि जे ग्राउंड आहे ते चक्क पूर्ण चिखलाने भरलेलं आहे। तिथे आम्ही जर शूज घालून धावलो तर आमचे शूजसुद्धा भारी होतात आणि आम्ही चांगल्या प्रकारे धावूसुद्धा शकत नाही सर। आम्ही प्रॅक्टिस 1-2 वर्षापासून करत आहे सर, आणि आम्ही अशी प्रॅक्टिस करत आहे आणि आमचं असं जर हाल ह्या ग्राउंडवर झाला तर आमची प्रॅक्टिस काय कामाची आहे सर। आमच्या फॅमिली आम्हाला काय म्हणणार आहे की तुम्ही भरत्याच देत आहे नुसत्या, तुम्ही लागत नाही आहे, तर सगळ्याच्या फॅमिलीला एक प्रश्न पडू शकतो सर। काही मॅरिड आहे ते, काही अनमॅरिड आहे, पण मॅरिडवाल्यांना सुद्धा त्यांचे हस्बंड त्यांची फॅमिली त्यांना म्हणत आहे की तुम्ही करा, त्या येत आहे, कोणाकोणाची एजची लिमिट खतम होत आहे सर, तरी त्यांचा विचार कोणी करत नाही आहे। आणि आम्हाला इथं बोलल्या जात आहे की तुम्ही इथं लीडरशाही करायला आले आहे का, तुम्ही असं झाला का, तुम्ही का कोण आहे, असं तसं तुमचे फॉर्म रद्द करण्यात येणार, अशा धमक्यासुद्धा आम्हाला इथं मिळत आहे सर। आम्हाला फक्त एवढंच वाटतं आहे की हे जे ग्राउंड आहे हे थोडंसं समोर ढकलण्यात यावं, नाहीतर तुम्ही आज नाही तुम्ही उद्या घ्या, फक्त आम्हाला ग्राउंड हे सोकलेलं पाहिजे सर, आमची मेहनत हे पाण्यात नाही गेली पाहिजे, बस आम्हाला एवढंच पाहिजे, बाकी आम्हाला कोणाचाही किती विरोध नाही आहे, बस आम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना एवढंच पाहिजे की आम्हाला आमचं ग्राउंड हे कोरड्या ग्राउंडवर आणि चांगल्या प्रकारे करायचं आहे। सर, मी भालशी या गावातून आलेली आहे, इथे रात्रीचे 2 वाजतापासून बसलेली आहे आणि उपाशीच आहे, आणि इथे ग्राउंड अशी अवस्था आहे की त्याच्यावर स्टेपिंग पण पडत नाही आहे आणि तिथे ग्राउंड ओला आहे, म्हणून आम्हाला पुढे तारीख ढकलण्यात यावी, कारण की आमची आई बाबा आशेवर बसलेले आहेत की माझी मुलगी होणार आता यावर्षी होणार, पुढच्या वर्षी मी 5 वर्षापासून ट्राय करत आहे सर, पण आता जर एका दिवसासाठी जर आमचं असं लॉस करण्यात येणार आहे, आज जर अशा ग्राउंडवर जर आमची फिजिकल घेणार आहेत तर आमचं फिजिकल नाही होणार, स्टेपिंग नाही पडत सर त्याच्यात, म्हणून आम्हाला असं म्हणणं आहे की आमची तारीख पुढे ढकलण्यात यावी।